कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सातारा तालुक्यातील फत्त्यापूरमध्ये विविध उपाययोजना। सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध ग्रामपंचायतींनीही खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील फत्त्यापूर गावात ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी कोरोना लढ्यासाठीही विविध उपाययोजना केल्या आहेत। गावात 2 रुग्ण सापडले असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरू केले आहेत, तर त्यांच्या संपर्कातील सुमारे 40 लोकांना गावातील शाळेत तसेच घरामध्येच विलगीकरणात ठेवले आहे। याचबरोबर संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली आहे। तसेच मनोजदाता घोरपडे युवा मंचच्या वतीने फत्त्यापूरमधील सर्व ग्रामस्थांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बमचे वाटप करण्यात आले आहे। तसेच मंचच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 1,00,000 अधिक लोकांना आर्सेनिक अल्बमचे वाटप करण्यात आले आहे। आज फत्त्यापूर या ठिकाणी कोरोना पेशंट सापडले आहेत आणि त्याची उपाययोजना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत फत्त्यापूर यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। त्याचबरोबर ह्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय मनोजदादा यांच्या माध्यमातून सुद्धा ग्रामपंचायतीला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला चांगलं सहकार्य करण्यात आलेलं आहे। दादांच्या माध्यमातून या गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड याची फवारणी करण्यात आलेली असून सर्व ग्रामस्थांना त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आर्सेनिक अल्बम 30C या गोळ्यांचं वाटप सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना करण्यात आलेलं आहे। असं फत्त्यापूर सारखंच संपूर्ण कराड उत्तरमध्ये जवळपास 1,00,000 लोकांना आर्सेनिक अल्बम 30C या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं। 1,00,000 लोकांच्यापर्यंत हे डोस पोचवण्याचं काम माननीय मनोजदादा युवा मंच यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सोडियम हायपोक्लोराईड हे निर्जंतुकीकरणासाठी औषधसुद्धा मतदारसंघातच नव्हे तर मतदारसंघाच्या बाहेरच्यासुद्धा लोकांना किंवा ग्रामपंचायतींना मागणीसुद्धा देण्यात आलेलं आहे। भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सहकार्य ज्या ज्या ठिकाणी कोरोना पेशंट सापडेल त्या त्या ठिकाणी राहील एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। उपसरपंच ग्रामपंचायत फत्त्यापूर, आमच्या गावामध्ये एक युवक आणि 1 7 वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह आला आहे, म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। त्यांना आम्ही होम आयसोलेशनमध्ये घरीच क्वारंटाईन केले, त्यांना आता नॉर्मल म्हणजे हे आहेत सिम्पटम आहेत, असं काय रिस्कचं काही विषय नाही। त्यांच्या संपर्कातले 40 ते 50 जण क्वारंटाईन केलेत, त्यातले घरची माणसं घरीच आहेत म्हणजे होम केलेत, त्यांच्या घरातले कुटुंबातले हाय रिस्कमधले घरीच क्वारंटाईन केलेत आणि बाकीचे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत कृती समितीमार्फत शाळेत बाकीचे त्यांचे मित्रमंडळी हाय रिस्कमधले लो रिस्कमधले टोटल असे 50 जण क्वारंटाईन शाळेत केलेत मराठी शाळेत।